अकोलेकरांसाठी धोक्याची घंटा म्हणावी लागेल. अकोला जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात 13 जण आले असल्याची माहिती समोर येते. 13 जणांना अकोला जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या दाखल करण्यात आलेलं आहे. कोरोना जिल्ह्यातील एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात हे 13 जण आले असल्या कारणाने यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आलेलं आहे. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी हर्षदा सोनोने. हर्षदा, खरं तर अकोलेकरांसाठी धोक्याची घंटाच म्हणावी लागेल, कारण 13 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत. अगदी धक्कादायक माहिती समोर येते, काय अधिक अपडेट? हा प्राजक्ता, काल वाशिम जिल्ह्यातील एका व्यक्तीचा कोरोना बाधित असल्याचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. हे कळतात त्यांच्या संपर्कात कोण कोण होते हे कळालं. त्या व्यक्तीच्या संपर्कात अकोला जिल्ह्यातील पातूर येथील 13 जण असल्याची माहिती मिळाली आणि ही माहिती प्रशासनाला मिळताच त्यांनी त्या 13 जणांशी संपर्क साधला व त्यांना अकोल्यातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे. तसंच या 13 जणांच्या कुटुंबातील सदस्यांनाही गृह अलगीकरणात ठेवण्यात आलेलं आहे. हे सर्वजण अमरावती येथे एका परस्परांच्या संपर्कात आले असल्याची माहिती मिळाली आहे. तसंच या 13 जणांच्या चुनकीचे जे नमुने आहेत ते नागपूरला पाठवण्यात येतील आज. आणि तसं जर बघितलं तर अकोलेकरांसाठी खूप धक्कादायक गोष्ट आहे ही, कारण अकोल्यामध्ये अजूनही कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही आहे. पण या 13 जणांचे जोपर्यंत आता रिपोर्ट येतील नाही तोपर्यंत अकोलेकरांसाठी हे खूप धक्कादायक प्रकार आहे अकोल्यासाठी. आणि आता अकोलेकरांसाठी ही धोक्याची घंटा वाजलेली आहे असंच म्हणावं लागेल प्राजक्ता. नक्कीच हर्षदा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर अकोलेकरांसाठी आता धोक्याची घंटा म्हणावी लागेल, कारण एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात हे 13 जण आले असल्याची माहिती समोर येते.